स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या पंचवीस ऑगस्टच्या भागामध्ये अतिशय भयानक ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आता सूर्यवंशीच्या घरामध्ये मंगळागौरीची भन्नाट तयारी करतात तेव्हा मंगळागौरीच्या दिवशी विभावरी सुपर्णा नटून थटून मोठ्या आय टीने गुलाल उधळत असतात तेवढ्यात पल्लवी तिथे येते तेव्हा सुपर्णाचे लक्ष हे पल्लवी येण्याकडेच लागलेले असते तेवढ्यात सुपर्णा पल्लवी आलेली बघते तेव्हा सुपर्णा ही पल्लवी समोर येत पल्लवीला हाताने ओढून दरवाजाच्या बाहेर ढकलते आणि पल्लवीला म्हणते की माजीत अकरार पल्लवी तू माझी तक्रार शांतनुकडे जाऊन करणार आहेस का तेव्हा पल्लवीला मोठ्याईचा राग येतो आणि पल्लवी मोठ्याईला म्हणते की मी तुमचे सगळे कारस्थान सर्वांपुढे लवकरच आणणार आहे आणि तुम्ही खोटे आहेत हे मी सर्वांना जेव्हा दाखवून देईल तेव्हाच मी या घरची सून म्हणून नाव लावी अशी आता पल्लवीने मोठ्याही समोर मोठी प्रतिज्ञा केली आहे तर आता पल्लवी सुपर्णाचे सर्व कारस्थाने आणि भयानक खेळ्या आता समोर आणणार आहेत तर आदिती ही पल्लवीला त्यासाठी सपोर्ट करणार आहे तर आता पल्लवीने भयानक निर्णय सांगून मोठ्याईच्या नाग्या ठेचल्या आहेत तेव्हा आता पल्लवी मोठ्याईचे कटकारस्थान शांतनूसमोर आणत आधी तिला न्याय मिळवून देणार आहे आणि सूर्यवंशीच्या घरातील सून म्हणून नंतरच नाव लावणार आहे तर आता पल्लवी मोठ्याईचे कटकारस्थान कसे समोर आणते हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा